जळगावचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, याला आता गुलाबराव म्हणायची सुद्धा मला लाज वाटायला लागली आहे. याला गुलाबराव नसून आता गुलब्या म्हणायचं, गुलब्या. महाराष्ट्रातील जनतेला सांगतो, याला आता किंमत द्यायची नाही. शिवसेनेच्या आमच्या नेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांना नटीची उपमा देणारा हा गुलब्या, एका स्त्रीला इज्जत न देणारा हा, महाराष्ट्रातील कुठल्याही स्त्रीला इज्जत न देणारा हा गुलब्या. आता या गुलाबरावला कोणीही गुलाबराव म्हणायचं नाही. या गुलब्याला तिची औकात आता दाखवण्याची समस्त महिलेने आता गरज आहे. कालपासून महिलेंचा आवाज उठलेला आहे की सुषमाताई अंधारेंविषयी तो काय बोलला, एका स्त्रीला एका महिलेला कशा प्रकारे वागणूक दिली, एका महिलेला जेरबंद कशा प्रकारे या गुलाबरावनं ठेवलं, संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. या गुलाबरावची मस्ती, सुषमाताई अंधारेसारखी एक निर्भीड वक्ता जर महाप्रबोधन यात्रेनिमित्त जर दौरे करत असेल तर त्यांचा दौरा रद्द करायचा, त्यांना जेरबंद ठेवायचं काम, त्या महिलेची पिळवणूक करायची, 500 पोलीस असे त्यांच्या जिथं त्यांनी त्यांचं वास्तव्य होतं त्यांच्या बाहेर असे 500 पोलिसांचं वास्तव्य करायचं, त्यांना बंदी घालायची, बंदिस्त ठेवायचं, हा अन्याय हा गुलाबराव पाटील करतो, हा गुलब्या करतो. या गुलाब पाटलाला सांगतो, तू आजपर्यंत शिवसेनेच्या जोवर मोठा झाला, नाहीतर तू पाण्याला चुना लावत बसला असता आतापर्यंत. या गुलब्याची एवढी मस्ती का वाढलेली आहे? बाळासाहेबांशी गद्दारी करणारा हा गुलाबराव पाटील आज आमच्या महिलेला, आमच्या एका रणरागिणीला नडतोय. अरे लढायचं इच्छा जेवढी खुमखुमी असेल ना गुलाब, या अतुल भवरशी लढ, एका मर्दाशी लढ, एका महिलेला काय मर्दानगी दाखवतो? तुझी मर्दानगी ना तर शिवसेनेच्या मर्दांसमोर दाखव. 50 खोके घेऊन इमान ऐकणारा तू, 50 खोके घेऊन बैमान होणारा तू, शिवसेनेचं खाऊन उद्धवसाहेबांचं खाऊन उद्धवसाहेबांवर उलटणारा तू, काय अवकात तुझी? मध्यंतरी तूच बोला होता ना हेमा मालिनी यांचे गाल किती मऊ आहेत, तूच बोलला होता गुलाबराव, नंतर माफी मागितला जाहीर. म्हणजे तुझ्या मनामध्ये महिलेंविषयी आदर नाहीच, तू कसा शिवसैनिक आहे? तू शिवसैनिक नाही, गद्दार आहे, गद्दार, पैसे घेऊन इमान निघालेला गद्दार आहे. आणि आमच्या सुषमाताईच्या विरोधात तू नटी म्हणतोस, तुझ्याही घरामध्ये महिला आहेत, त्यांनाही नट्याच म्हणतोस का? परंतु तुझ्या घरातील महिलांचा आम्ही आदर करतो, ते आमच्या आया बहिणी असतील, परंतु तुला या महाराष्ट्राच्या महिलांवर जर आदर नसेल तर तुझा आदर आम्ही कशाला ठेवायचा? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, चौरंग तसाच चौरंग तुझा केला पाहिजे. या महाराष्ट्रातील हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जसा रांझ्याचा इतिहास माहीत आहे, रांझ्याच्या पाटलाचा इतिहास, तसा तो रांझ्याचा पाटील आहे. आणि तुझा आता चौरंगच केला पाहिजे. तू मंत्री म्हणून तुझी लायकी नाही मंत्री म्हणून घ्यायची. गुलाब पाटील, शिवसेनेचं खाऊन मोठा झालास, एवढा मस्तीला आलास, मंत्रिपदासाठी खोके घेऊन इमा निघालास, बैमान झालास, पण तुला आता आम्ही शिवसैनिक सोडणार नाही. तू कसा निवडून येतो तेच बघतो आता. या जळगावच्या माझ्या आया बहिणीनं सांगतो, कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही महिलेनं याला आता मतदान करायचं नाही. ह्याला आता घरी बसवल्याशिवाय 50 खोके घेतल्या नाही ना, ह्याला आता घरी बसवा. ह्याला पैशाची मस्ती चढलेली आहे, मंत्रिपदाची मस्ती चढलेली आहे. मोठमोठे भाषण करत होता, पक्ष बदलणारे बाप बदलणारे बदलत असतात, तू का बदललास? कोण बदलला बाप? गुलाब पाटील सांग आता या महाराष्ट्राला, तुझं राजकारण तुला लक लाभो, परंतु सुषमाताई अंधारेच्या विरोधात अगर महाराष्ट्रातील कुठल्याही माझ्या आया बहिणीच्या विरोधात तू जर बोलला तर तुझा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील जनता चौरंग केल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र. राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर, दिवाळीचे सप्तरंग उधळू, ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू, प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा. शुभेच्छु
प्रशासक तथा आयुक्त सोलापुर महानगरपालिका सोलापुर। डबे कर दीजिए। और ये वाला कैसे? नीला। यस। चलो चलो लेट्स गो। हरा। यस। हाँ? नीला। अरे खाना नहीं, खराब है। नीला। अरे बुद्धू, नीला नहीं हरा। अरे क्या सुबह से दोनों ने हरा नीला लगा के रखा है? सारे कलर्स तुम दोनों को हरे नीले दिखते हैं। अरे मम्मी, जब सूखा कचरा नीले डस्टबिन में और गीला कचरा हरे डस्टबिन में जाएगा तभी तो दिवाली हैप्पी होगी। किसकी? पूरे शहर की। भैया कहता है ऐसा करने से 90% कचरा रिसाइकल हो जाता है और मेरे स्कूल की बस जो कूड़े का ढेर है ना वो भी गिर जाएगा। तो ये हरा या नीला? नीला। देखा, ऐसे बच्चों पे हमें गर्व है। इस दिवाली स्वच्छता का भी पर्व है और हमें स्वच्छ भारत।